आमच्याकडे कुठलाही त्यांचा राजीनामा आलेला नाही, त्याच्यामुळे मी तेच म्हणलं ना, तुम्ही जे हवे जे आमच्या काँग्रेसच्या बद्दल फार चिंता. मी आज मीडियातही पाहत होतो, प्रिंट मीडियातही पाहत होतो, काल कसबा विधानसभेमध्ये काँग्रेसनी फॉर्म भरला आणि बीजेपीनी भरला. आमचे दोन नेते येऊ शकले नाही त्यांच्या व्यक्तिगत कामामुळे, तर त्याची हेडलाईन झाली. पण भाजपची साधी चर्चा होत नाही. तिथं काय अवस्था आहे भाजपची ते तुम्हाला निकालामध्ये कळेल. पण मी सांगायला तात्पर्य असं की काँग्रेसची चिंता मीडियाला फार आहे, ती ठेवलीच पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये आम्ही चौथा स्तंभाला मानणारी लोक, जे लोक मानत नाही त्यांच्याबद्दल तुम्ही दाखवू पण नका. त्यांच्या हातात काही व्हायचं असेल तर होऊ द्या. पत्र लिहित आहे, त्यांचे पत्र व्हायरल होत आहे, ते राजीनामा देत आहे. मला मला ते दाखवा ना. आम्ही तुम्हालाच प्रश्न विचारतोय की ते पत्र दाखवा, असेल तर दाखवा. अरे काय, मला बाळासाहेब बोलतच नाही आमच्यासोबत अजूनपर्यंत, त्याच्यामुळे ते तुमच्याबरोबर बोलत असेल तर तुम्ही विचारा. का बोलत नाही? नाही नाही, त्यांची तब्येत चांगली नाही आहे, त्यांच्यामुळे आता त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे तेच विचारतो तुम्हाला. तुमच्यासोबत बोलत असेल तुम्ही सांगा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचं ट्विट केलं तुम्ही, फोन केला, काही फोनवर बोलणं झालं गेल्या 2-3 दिवसात बाळासाहेब परत? माझं त्यांच्याशी संपर्क नाही आहे तेच सांगितलं. काल पण आम्ही पुण्याच्या फॉर्म भरायच्या ह्याच्यामध्ये सगळेच नेते आले होते आमचे. अशोक चव्हाणजी होते, सुशीलकुमार शिंदे साहेब होते, पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, सगळे नेते होते. थोडा साहेब तेथे यावं असं आमची अपेक्षा होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही नेते म्हणा, काही एक गट म्हणा, तुमच्या विरोधात थेट दिल्लीमध्ये तक्रार करताय की तुम्हाला काय बोललं हे राजकारण आहे. या राजकारणावर फार काही लक्ष करू नका. काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. जनतेसाठी लढणं, जनतेच्या हक्कासाठी लढणं, देशाच्या संविधानिक व्यवस्थेसाठी लढणं हे काँग्रेस पक्षाचं काम आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून माझं ते काम चाललेलं आहे. कोणाला आयत्या बसून काही गोष्टी पाहिजे असतील, त्यांना करायच्या असतील, तर त्यांना त्याला आमच्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे. काही नेते बोलतात की आमच्याकडे व्यक्तिस्वातंत्र्य आहे, आमच्याकडे लोकशाही आहे, त्यामुळे त्यांनी बोललंही पाहिजे. काही तुमच्याकडे आला नाही पण पक्षश्रेष्ठीकडे त्यांनी दिला का? नाही, म्हणून मला कुठलीही गोष्ट माहिती नाही माहीत मी ते कशाला हो म्हणू. आज त्यांचा वाढदिवस आहे, तुम्ही पण आनंदानं साजरा करा असं माझं मत आहे. तुम्ही हा संपूर्ण वाद मिटवण्यासाठी बाळासाहेब थोरात असो किंवा वरिष्ठ काही नेते असो काँग्रेस, त्यांची भेट घेणार का प्रमुख म्हणून महाराष्ट्राच्या? काय बोललो की कार्यकारिणीचीच बैठक आम्ही बोलावलेली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, तिची रणनीती आम्हाला करायची आहे आणि त्याच्यासाठी कार्यकारिणीचीच बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे अजून तुम्हाला फार काळजी वाटतं, तुम्हाला असं वाटतं की चांगली आमची. अतुल भातखळे यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसमध्ये आणखी गळती लागेल आणि ज्या पद्धतीने शिवसेना झालं तसं काँग्रेसचं दावा. मला माझं काँग्रेस पक्षाला संपवायचा त्यांचे नेते नरेंद्र मोदी भारत काँग्रेसमुक्त भारत करायला ते निघालेले होते. या काँग्रेसनं यांना हिमाचलात कसं, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तिथं, त्यांचे आहेत की नाही मला माहिती आहे, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष तिथंच आहेत असं मला माहिती आहे. त्या हिमाचलमध्ये हे आपलं हिमाचल टिकवू शकले नाही. मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं नाही आहे. भाजपला तर कसं आहे, त्यांना या एवढ्या गर्मीत ते जॅकेट घालूनच फिरतात, कवच आहे त्यांचं मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल फार काही प्रतिक्रिया नाही. मला जनतेची काळजी काँग्रेसला आहे, जनतेचे प्रश्न घेऊन लढणं. कारण की आज LIC चे पैसे गायब झालेत, बँकातले पैसे जनतेचे गायब झालेत, ही काळजी नसेल भाजपला, महागाईची काळजी नसेल, त्यांना हे प्रश्न संपले असतील तर तो त्यांच्यासाठी लखलाव आहे. बेरोजगारी हा त्यांचा प्रश्न असेल तर त्यांनी नसेल, त्यांना बेरोजगारी संपली या देशातली, त्यांचं असेल तर काँग्रेस लढत आहे. कारण की आज तरुण आत्महत्या करतो आहे, येणारी आमची पिढी आज अडचणीत आलेली आहे. ही लढाई काँग्रेसची आहे, त्याच्यामुळे भाजप काय बोलतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष करायचं नाही, आमचा तो प्रश्न. भाजपच्या पत्रानंतर राहुल गांधींचा फोन तुम्हाला आला, राहुल गांधींचा पार्टीशी असल्याचं बोलणं आहे राहुल. एक बघा, हायकमांड या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये, त्याच्यामुळे मी फार काही प्रतिक्रिया, कारण की आखरी निर्णय हायकमांड घेतात. त्याच्यामुळे मला जी जबाबदारी आहे ती पक्षाने मला जे काम दिलेलं आहे ते मी काम करतो आहे. त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टीकडे या राजकारणाकडे लक्ष द्यायचं.